महाराष्ट्र न्यूज 10। शांततेच्या मार्गाने व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न गणेश मंडळांनी करावा असे आव्हान पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी नेवासा येथे झालेल्या शांतता बैठकीत बोलताना केले। गणेश उत्सवात डीजे आढळून आल्यास कडक कार्यवाही केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला। नेवासा शहर व परिसरातील गणेश मंडळ व शांतता कमिटीचे सदस्य यांच्या झालेल्या बैठकीत पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते। तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, निवासी नायब तहसीलदार संजय परदेसी, नगर पंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अध्यक्ष अभियंता शरद चरशाखा, अभियंता मनोहर पाटील, तलाठी कार्यालयाचे मंडलाधिकारी सुनील लवांडे यावेळी उपस्थित होते। या बैठकीप्रसंगी गणेश मंडळ व त्यांच्या सदस्यांना गणेश मंडळाच्या रक्षणासाठी सूचना देण्यात आल्या। तसेच पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे गणेश उत्सव काळात करावयाचे पालन याबाबत सूचना पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी केल्या। गणेशोत्सवात डॉल्बी व डीजे वाजवण्याची परवानगी नसल्याने कुणीही डीजे व डॉल्बी वाजवू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी मंदार जवळे यांनी बोलताना दिला। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गफूरभाई बागवान, असिफभाई पठाण, इम्रानभाई दारोळे, जाकीरभाई शेख, हरुणभाई जहागीरदार, किशोर गारुडे, माजी सरपंच सतीश गायके, अभिषेक गाडेकर, पत्रकार सुधीर चव्हाण यांनी महत्वपूर्ण सूचना करून या गणेशोत्सवातून राष्ट्रीय ऐक्य व जातीय सलोखा वृद्धिगत करण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। महाराष्ट्र न्यूज 10।